नम्र विनंती, हे चैनल सब्स्क्राइब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा। सर्वप्रथम राष्ट्रसंतांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि आशीर्वाद मागतो। श्री हरिभाऊ बिजवेजी इथं असलेले सगळे इतर सगळे मान्यवर उपस्थित त्या खंजीरी स्पर्धा मध्ये भाग घ्यायला आले सगळे स्पर्धक, त्या सगळ्याचा सुनील केदार त्याच्या मतदार संघामध्ये सगळ्याचं त्या ठिकाणी स्वागत करतो। गावातील परिसरातील बंधू भगिनी मित्रांनो, खरं म्हणजे वेळ नाही असं म्हणणं काही योग्य होणार नाही, काम जरा लागू नये। नागपुरात काही विधान परिषदेची निवडणूक लागली म्हणून जाणं गरजेचं आहे, पण सालावादाप्रमाणे माझ्या वडिलांनी आणि हरिभाऊजी ते आहेच आश्रयदाते, त्यावेळेस त्यांनी सुरू केलेली भजन स्पर्धा एक विचार, एक त्या ठिकाणी उपक्रम, नवीन पिढीला सुसंस्कृत होण्याच्या दृष्टिकोनातून असलेली एक वाटचाल आणि राष्ट्रसंतांचा उपदेश सर्वसामान्य आणि गरीब माणसाच्या हृदयापर्यंत पोचावं, त्याच्यातली ती भावना। आणि म्हणून एक जी परंपरा सुरू आहे, वडिलांनी सुरू केलेली, ती मी आहे तोपर्यंत चालू राहावी आणि खंड न पडता मी हजर राहिलंच पाहिजे असं स्वतः त्या ठिकाणी मी नेम पण मनापासून आयोगाचं आणि सोबत असलेल्या तरुण पिढींचं, विशेषतः या सगळी स्पर्धा चालवण्यासाठी मला कोणी वयस्क सगळे तरुण आपण त्या ठिकाणी चालवत्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक। आणि मी वारंवार आपलं मनोगत व्यक्त करत असताना एकच गोष्ट आवर्जून सांगतो, त्या देशाचा स्वातंत्र्याचा काळ आणि त्याच्यानंतर ह्या देशातील सर्वसामान्य माणसाला सुसंस्कृत होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या लोकांनी पुढाकार घेतला, त्या सगळ्यांचा कार्यकाळ किंवा त्यांचे असलेले काम पद्धती आपण पाहिली तर ती उपदेश आहे, ते संदेश आहे, ते प्रवचन आहे आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी केलेली त्या ठिकाणी असलेली देशसेवा आणि सामान्य माणसाची आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धाही आपल्या भजनात ना सर्वसामान्य माणसाला देशभक्ती तर शिकवलीच, पण आपण कसं सुसंस्कृत असलो पाहिजे, आपले आचार विचार कसे त्या ठिकाणी योग्य असले पाहिजे आणि त्या आचार विचारांना चांगलं जीवन कसं जगता येईल हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। आणि म्हणून आज त्यांना तुम्ही आम्ही त्यांनी राष्ट्रसंत म्हणतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज घ्या, त्या ठिकाणी असलेले आपले असलेले महात्मा ज्योतिबा फुले घ्या, त्या ठिकाणी आपल्याला असलेले ते आपल्या स्वच्छताचे असलेले गाडगे महाराज घ्या, ह्या सगळ्यांचा इतिहास उचलून पहा। ह्या सगळ्यांनी लोककल्याण, लोकहित, जनकल्याण, लोकांसाठी जगण्यामध्ये किती आनंद आहे हे नुसतं त्यांनी शाब्दिक सांगितलं नाही तो लोकाला सांगण्यासाठी स्वतःच्या कृतीमधून सुद्धा तिथे घडवलं। अलीकडच्या काळामध्ये आम्ही तुम्ही बहुतांश लोक आपण आपल्या वाक्यातनं किंवा आपल्या प्रवचनात खूप सांगून जातो पण आचरणात ते उतरत नाही आणि म्हणून लोक तुमच्या आमच्यावर त्या ठिकाणी त्याप्रमाणे विश्वास ठेवत नाही। आणि म्हणूनच आज राष्ट्रसंतांच्या पुढं तुम्ही आम्ही सगळेजण एकच मनाला त्या ठिकाणी खून गाठ बांधू, या राष्ट्रसंतांना लोकांसाठी जगणं आम्हाला शिकवलेलं आहे आणि तेही जगणं नुसतं शाब्दिक न शिकता कृतीत न शिकवलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टीची पुनश्च आठवण करून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये असं काही काही करू शकू का याची चाचपणी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमात आपण सगळ्यांनी करावं अशा प्रकारे मनोव्यक्त करतो। आपण सगळेजण ह्या बंजरी स्पर्धामध्ये आपण आला अगोदरी स्वागत केलं, पुन्हा सुद्धा दरवर्षी आपण येत जावा अशी आपल्या त्या ठिकाणी सगळ्याला आजच निमंत्रण देतो। आणि हा वारसा, हा राष्ट्रसंताचा वारसा तुम्ही आम्ही त्या ठिकाणी जनकल्याणचं हित लक्षात घेता सदैव सुरू ठेवू
असं मन व्यक्त करतो. येणारं वर्ष आपल्या सगळ्याच्या जीवनामध्ये सुख समृद्ध जावं अशी ईश्वरने प्रार्थना करून आपल्या शब्दाला विराम देतो. जय जय महाराष्ट्र. जाण्यापूर्वी एक मिनिट सर्वांनी उभं व्हायचं आहे.